नमस्कार। राज्यात नवीन सरकार आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहित आहेत। वैभववाडी तालुक्यातील सक्रिय भाजपा पदाधिकारी आणि भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे नवीन सरकारबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे या सर्व नवीन स्थापन झालेल्या सरकारचं हार्दिक अभिनंदन करतो। अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जो विकास खुंटला होता, ज्या विकास कामांना ब्रेक लागला होता, तो विकास काम आता झपाट्याने होईल, जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो अचानक उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आदर्श असा एक निर्णय घेतलेला आहे। प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः या ब्रीतवाक्याशी तंतोतंत जुळणारी कृती आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतली आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी जो काय 106 आमदारांचा पाठिंबा दिला, एवढं मोठं मन करून या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांचा मुख्यमंत्री या ठिकाणी बसवण्यासाठी फडणवीस साहेबांनी जी एक पाऊल मागे घेतलं ते खरोखरच आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अभिमानास्पद आहे आणि प्रेरणादायक आहे। नक्कीच या सरकार नवीन सरकारच्या माध्यमातून समाजभूमुखी कार्य होतील। या महाराष्ट्र राज्यातील ज्या अनेक योजना आहेत त्या बंद पडल्या आहेत, अनेक योजना ज्यांना चालना मिळालेली नाही ती येणाऱ्या काळामध्ये या युती सरकारमध्ये होतील असा आमचा विश्वास आहे। फडणवीस साहेबांच्या माध्यमातून धनगर समाजाला ज्या काही आदिवासी समाजाच्या योजना लागू केल्या होत्या त्या आघाडी सरकारने बंद पाडल्या होत्या, त्या योजना देखील चालू होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे OBC आरक्षणाचा जो विषय, राजकीय आरक्षणाचा विषय, तो महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बरखास्त झाला होता, OBCचं आरक्षण निघून गेलं होतं, ते सुद्धा आम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे, आशा आहे आणि त्या अशा आमच्या पल्लवीत झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या युती सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला त्या मिळतील। समाजामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून होणारे विकास कामं असतील, वेगवेगळी कामं असतील, तीसुद्धा या युती सरकारच्या माध्यमातून आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत, जनतेपर्यंत हा विकास कामांची जी गंगा आहे ती पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। मी पुन्हा एकदा या नवनिर्वाचित सरकारला भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। टोबी देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय नेतेजी राणेसाहेब यांचं कार्य फक्त आपल्या मतदारसंघापुरती मर्यादित नसून या ठिकाणी विरोध पक्षाचा आमदार असताना देखील आमदार साहेबांनी संपूर्ण जिल्ह्यातील तळागाळातील सर्व जनतेपर्यंत विकास कामं पोहोचवलेली आहेत। त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वामुळेच या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अनेक वेळा विरोध पक्षाचा आमदार असताना देखील त्यांनी न्याय दिलेला आहे आणि त्यामुळे आता या नवीन सरकारमध्ये आमदार नेतेजी राणे साहेब हे निश्चितच मंत्री होतील अशी आम्हाला खात्री आहे आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशी समस्त भारतीय जनता पार्टीच्या
कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि 100% त्यांच्या कार्यातून त्यांनी ती छाप उठवलेली आहे आणि त्यामुळेच आमदार नितेजी राणे साहेब हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मंत्री म्हणून ते निश्चितपणाने शपथ घेतीलच, परंतु ते या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे ही देखील आमची इच्छा आहे। साहेब आमदार विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील पूर्ण मतदारसंघ मधील प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, यशस्वी प्रयत्न केलेला आहे। असंही कुठे नाही की त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी या मतदारसंघामध्ये नाही आहे। एवढा आपला मतदार सोडून देखील इतर जे दोन मतदारसंघ आहेत जिल्ह्यातील, त्या जिल्ह्यात या दोन्ही मतदारसंघामध्ये देखील वैयक्तिकरित्या आमदार साहेबांनी काम केलेलं आहे। कोरोना काळात तर या ठिकाणी डॉक्टर्स असतील, नर्स असतील, पेशंट्स असतील यांच्यासाठी वैयक्तिकरित्या स्वखर्चाने देखील आमच्या आमदार साहेबांनी काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा एकमेव भाजपचा या ठिकाणचा आमदार आमचा दमदार कामगिरी असणारा आमदार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने मंत्रिपदाची माळ ही त्यांच्या कार्यामुळे